निगवाडी संघाने 12वा खेळाडू आपला स्टेज मध्ये आयोजक कमिटी मध्ये ठीक आहे। त्याचप्रमाणे सिंह संघाने सुद्धा 12वा खेळाडू आपला स्टेज वर पाठवायचा आहे। सिंह संघाचा खेळाडू ठीक आहे। आणि पुढील या ठिकाणी मी या ठिकाणी विजय गुरव असोसिएशनचे अध्यक्ष कुठे असतील तर आपण स्टेजवर थोडा संपर्क साधायचा। विजय गुरव आणि प्रदीप सापते साहेब, विजय गुरव आणि प्रदीप सापते या ठिकाणी चालू असलेला सामना आकारदेव निगवाडी वर्सेस आकारदेव निगवाडी सी। या ठिकाणी आकारदेव निगवाडी संघ फलंदाजी करतो आणि या ठिकाणी स्ट्राईकसाठी आहे तो नितीन गुरव, नॉन स्ट्राईकसाठी आहे तो या ठिकाणी निगवाडी संघाचा गवाली। दोन्ही या ठिकाणी खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत। पहिला चेंडू या ठिकाणी निगवाडी सी संघाकडून फेकला गेला आहे। चेंडू मला वाटतं व्हाईटच्या स्वरूपात दिलेला आहे। एक धाव मिळते निगवाडी संघाला आणि या ठिकाणी बेलारी कदमवाडी संघाला आणि भीम संघर्ष सी संघाला सन्मानित केलं जात आहे। मी आमचे चुलते या ठिकाणी आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय मोदी यांना विनंती करतो आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मान करायचा आहे। बेलारी कदमवाडी संघाचे कर्णधार विशाल कदम ठीक आहे। पुढे येणार विजय गुरव, विजय गुरव साहेब, विजय गुरव, प्रदीप सापते या ठिकाणी हा पहिलाच मला वाटतं चौकार, दुसरा चौकार या ठिकाणी मारतोय नितीन। चांगली फलंदाजी नितीन कडून पाहायला मिळते। एक नावाजलेला सहा निगवाडी संघाचा खेळाडू पंचक्रोश मध्ये ज्याची एक चांगला खेळाडू म्हणून या ठिकाणी वारंवार या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून गिनती केली जाते आणि या ठिकाणी बेलारी कदमवाडी संघाला सन्मान केला जात आहे। आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। एक मिनिट अमित, अमित अजून आणि पुन्हा एकदा या ठिकाणी भीम संघर्ष सी टीमचे अक्षय शिवगणे आणि अमित स्वयं सापते हे दोघे या ठिकाणी दोघांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मान केले जात आहे। दोघांचंही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि ज्या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवलात पुन्हा एकदा आयोजित कमिटीकडून आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। आणि हा नितीनकडून तिसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी पुढील समालोचन करण्यासाठी राजेश सापते यांना विनंती करतो। राजेश सापते हॅलो हॅलो राजेश सापते जरा एक मिनिट येणार, एक मिनिट, एक मिनिट येणार धन्यवाद। चालू असलेला सामना निगडवाडी ए विरुद्ध निगडवाडी सी पहिल्या ओव्हरचा षटकाचा सामना संपला। या ठिकाणी धावसंख्या झाली 23 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संघाची धावसंख्या 23 दुसरं षटक घेऊन येत आहेत ते निगडवाडी संघाचे खेळाडू। तत्पूर्वी या ठिकाणी
भीम संघर्ष क्रिकेट टीम बेलारी बोधवाड़ी आयोजित पंचकृषी क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आहे। या आता झालेल्या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। आदर्श माध्यमिक बेलारी बुद्रुकचे संस्थापकीय अध्यक्ष कैलास आपले कैलास जयवंत मोहिते तसेच सुनंदा मोहिते यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह पुरस्कृत केले आहेत। तरी आत्ता झालेला सामना माइनवाड़ी गांगोबा प्रतिष्ठान माइनवाड़ी या संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी सन्मान चिन्ह घेण्यासाठी सन्मानित व्हायचे आहे। या हे सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी आयु संजय मोहिते त्याचप्रमाणे आयु दीपक मोहिते प्रदीप मोहिते आणि राहुल मोहिते यांच्याकडून ही सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिले जातात। तरी मी आत्ता झालेल्या सामन्याचे माइनवाड़ी संघाचा कर्णधार तसेच कुंडी इलेवन संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी येऊन सन्मान चिन्ह घेऊन सन्मानित व्हायचं आहे। सन्मानित करण्यासाठी मी आयोजक कमिटीचे राहुल मोहिते यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। आणि हा चांगल्या प्रकारे डोलला चेंडू उंच असा मारला चेंडू आणि हा सीमारेषेवर पकडण्यात येतो। एक धाव करण्यात यशस्वी दुसरी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते निगवाडी संघाचे खेळाडू या ठिकाणी सन्मानित होत आहेत। कुंडी संघाचे संघनायक त्याचप्रमाणे माइनवाडी संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन सन्मानित व्हायचं आहे। अंपायर का नो बॉल नो बॉल मला वाटतं सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते। बोल रीड नाही नाही ए नो आहे ना नोला आहे नोला फ्रीड आहे ठीक आहे। दोन धावा या ठिकाणी मिळत आहेत निगवाडी संघाला। मला वाटतं 28 धावसंख्या झाली होती निगवाडी संघाची। आणि या पुढील चेंडू चांगल्या प्रकारे टोलण्याचा प्रयत्न परंतु काहीसा न समजलेला आणि या ठिकाणी सन्मानित करतायत राहुल मोहिते सन्मान चिन्ह देऊन माइनवाडी संघाच्या संघनायकांना सन्मान चिन्ह या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सन्मान चिन्ह सन्मानित करतायत या आयोजक कमिटीचे राहुल मोहिते आदर्श माध्यमिक बेलारी हायस्कूलचे संस्थापकीय अध्यक्ष कैलासवासी जयवंत मोहिते आणि सुनंदा मोहिते यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी संजय मोहिते राहुल मोहिते दीपक मोहिते आणि प्रदीप मोहिते यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी सन्मान चिन्ह देत आहेत आणि त्याचं वितरण करतील आमचे राहुल मोहिते। मी विनंती करतो की त्यांनी सन्मानित व्हायचं आहे। संघाची धाव संख्या 29 चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निगवाडी संघाकडून। आणि हा पुढील चेंडू मला वाटतं चांगल्या प्रकारे असा उंच असा चोला चेंडू सीमारेषेपर्यंत जातो आणि तो झेलबाद होतोय तो निगवाडी ए संघाचा खेळाडू। चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतंय ते सी संघाकडून। सीमारेषेवर या ठिकाणी झेलबाद केला जातोय काय झालं एक धाव संख्या मिळते निगवाडी संघाला संघाची धाव संख्या 30 मला वाटतं फ्रीट म्हणून चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक हातात जातोय आणि एका धाव संख्येवर समाधान मानावं लागतंय ते निगवाडी संघाला। आणि हा चांगल्या प्रकारे टोला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते निगवाडी संघाकडून। अंपायर कडून हा चार धावांची या ठिकाणी इशारा केला जातोय संघाच षटक समाप्त होत दोन बॉल
दोन बाकी चार बॉल हो दोन बॉल बाकी आहेत आणि हा सुद्धा टोलला चेंडू चांगल्या प्रकारे परंतु एका धाव संख्या समाधान मानला निगवाडी संघाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते निगवाडी संघाकडून निगवाडी संघाचा धडाडीचा फलंदाज नितीन गुरव याच्या बॅटमधून चांगल्या प्रकारे आपल्या या ठिकाणी मैदानामध्ये फटके पाहायला मिळत आहेत। मला वाटतं या आजच्या कामोठीच्या मैदानामध्ये निगवाडी दोन्ही निगवाडीचे संघ या ठिकाणी एका समोर भिडताना पाहायला मिळत आहेत। पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजय होतो आणि हा सुद्धा चांगल्या प्रकारे टोलला चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते निगवाडी सी संघाकडून एक या धाव संख्येवर समाधान मानत आहेत ते निगवाडी संघाचे खेळाडू। चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजीचा या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळते निगवाडी संघाकडून या ठिकाणी संघाचा षटक सुद्धा या ठिकाणी संपतोय। संघाची धाव संख्या 36 दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 36। चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते ती निगवाडी ए संघाकडून निगवाडी ए आकारदे निगवाडी ए आणि आकारदे निगवाडी सी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर या ठिकाणी मैदानामध्ये आपल्या खेळ दाखवत आहेत। आता तिसरा षटक आणि संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मंगेश धावडे यांच्याकडून आणि हा ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी परंतु आवर्तक धाव संख्येच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी रन्स चोरल्या जात आहेत त्या ए संघाकडून आणि या ठिकाणी चार धाव मिळत आहेत आवंतरच्या स्वरूपामध्ये 85 बेलारीचे जे निवे 85 निवेचे वरिष्ठ गणपत जाधव यांचं सुद्धा या स्पर्धे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या स्पर्धेला उपस्थित राहिलेले सर्व बेलारी पंचक्रोशीतील तमाम क्रिकेट असतील त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय। आणि हा मंगेशचा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते मंगेशकडून काहीसा न समजला चेंडू मला वाटतं मंगेश प्रथमच या पंचक्रोशीच्या क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत तरी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कामोठीच्या नवी मुंबईच्या मैदानामध्ये। मला वाटतं दोन चेंडू चाकलेले आहेत परंतु चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजाला चकित करून एकही मंगेशचा पुढील चेंडू नितीन याला पाहूया काय करते आणि हा सुद्धा चांगल्या प्रकारे टोलला चेंडू सॉरी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते मंगेशच्या गोलंदाजी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्रिफळाची जोतो तो निगवाडी ए संघाचा खेळाडू नितीन। मला वाटतं भरीव कामगिरी करत असताना हा जोरदार धक्का दिला जातोय तो निगवाडी सी संघाकडून। मला वाटतं 30 वरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या राखण्यात यशस्वी झाले होते संघाचे खेळाडू परंतु 41 धावसंख्येवर हा संघाला धक्का मिळतोय तो नितीनच्या स्वरूपामध्ये त्याची जागा नितीनची जागा घेण्यासाठी आलाय तो अंकुश आकारते निगवाडी अ संघ अबेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन मध्ये वारंवार संघाचा सहभागी होत असून चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचा खेळ पाहायला मिळतो आणि तसाच त्यांच्याकडून हा खेळ या स्पर्धेमध्ये सुद्धा अपेक्षित आहे। आणि त्याचप्रमाणे निगवाडी सी संघ हा सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं प्रदर्शन पाहायला मिळतं मंगेश धावडे यांच्याकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचा मंगेशचा पुढील चेंडू अंकुश याला पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी आणि हा मंगेशचा पुढील चेंडू अंकुशसाठी हा सुद्धा काहीसा न समजला चेंडू निर्धाव जातोय बेलारी बोधवा टीमचे होत करू असे दीपक जाधव यांचा सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसे त्याच भीम संघर्ष क्रिकेट टीम बेलारीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही आभारी आहोत आपला अमूल्य वेळ देत या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभारी आहोत धन्यवाद। या अंकुशने सुद्धा धडाकेबाद सुरुवात करताना पहिला या ठिकाणी चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय संघाची धाव संख्या वाढते हलती ठेवतात अंकुश मला वाटतं संघाची धाव संख्या झाली 45
चांगल्या प्रकारे या ठिकाणी धाव संख्या हलती ठेवतात ते निंगवाडी सी ए संघाचे खेळाडू आकारदेव निंगवाडी ए आणि आकारदेव निंगवाडी सी असा दोन्ही निंगवाडी संघातून या ठिकाणी चालला समोर आणि हा उंच असा डोला चेंडू जातो शिमारसीच्या बाहेर चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते अंकुशच्या बॅट मधून सहा धावा मिळत आहेत त्या अंकुशच्या बॅट मधून मला वाटतं चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते निंगवाडी ए संघाकडून सकाळपासून चांगला चालला पहिल्या सत्रामध्ये हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्येच चांगल्या प्रकारे धुवाधार फटके पाहायला मिळतात ते फलंदाजी पाहायला निंगवाडी संघाकडून दोन्ही संघ या ठिकाणी निंगवाडचेच या ठिकाणी आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत तरी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते निंगवाडी संघाकडून या स्पर्धेला आलेले सर्व क्रीडारसिक खेळाडू यांचं सुद्धा या स्पर्धे या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि हा पहिल्या चेंडूवर हा एक धाव मिळते ते निंगवाडी संघाला संघाची धावसंख्या झाली 52 संघाची धावसंख्या 52 चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला वाटतं 50 सेंचुरीच्या वर स्कोर नेऊन ठेवला तो निंगवाडी संघाकडून आणि हा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे तोडण्याचा चेंडू परंतु जातोय अवंतरच्या स्वरूपामध्ये संघाला धावसंख्या वाढती मिळते 4 धावा एक मिनिट बॅटकट आहे बाईज बॅटकट ठीक आहे धन्यवाद 4 धावा मिळतात त्या निंगवाडी संघाला चांगल्या प्रकारे मला वाटतं षटकार चौकार पाहायला मिळतात निंगवाडी संघाकडून आणि हा पुढील चेंडू टोलांचा प्रयत्न परंतु निर्धाव जातोय डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये संघाची धावसंख्या थोडी स्थिरावलेली परंतु चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्कोर नेऊन ठेवला आहे तो निंगवाडी संघाकडून आणि हा सुद्धा टोलांचा प्रयत्न एक धावसंख्या घेण्यात यशस्वी झाले ते निंगवाडी संघाकडून आणि हा जातोय शिमारशी बाहेर 4 धावा चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळतो थोडस गचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं निंगवाडी सी संघाकडून सात धावा पूर्ण झाल्यात त्या निंगवाडी संघाच्या जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात मला वाटतं चांगल्या प्रकारे या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ती निंगवाडी संघाकडून 60 धावसंख्या झालेली आहे आणि हा निंगवाडीचा प्रथमेश स्पिन करण्याचा प्रयत्न परंतु हा सुद्धा निर्धाव जातोय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करतोय प्रथमेशच्या या चेंडूवर निर्धाव जातो चेंडू आणि हा तिथेपर्यंत पुढील चेंडू आणि हा सुद्धा चांगल्या प्रकारे फुल टॉस घेतलाय तो आणि जातोय शिमारशीपर्यंत 6 धावा चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली ती निंगवाडी संघाकडून 66 संघाची धावसंख्या झाली निंगवाडी संघाची 66 धावसंख्याचा धावसंख्या झाली ती निंगवाडी आकारदेव ए संघाकडून निंगवाडी सी संघाला जिंकण्यासाठी आवश्यक आहे ते 67 धावा 66 धावांचं लक्ष ठेवले ते आकारदेव निंगवाडी ए संघाने निंगवाडी सी संघावर चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली निंगवाडी संघाकडून अंकुशच्या बॅट मधून निघाले षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली खरोखरच चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय निंगवाडी संघाकडून मला वाटतं पुढील निंगवाडी ए संघाने त्वरित आपली फलंदाजी लावून घ्यायची आहे सॉरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे या ठिकाणी भीम संघर्ष क्रिकेट टीम बेलारी बौद्धवाडी आयोजित बेलारी पंचकृषी क्रिकेट असोसिएशन संलग्न मर्यादित पंचकृषी क्रिकेट असोसिएशन भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त पंचशील संघर्ष क्रिकेट टीमच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे कृपया बॅट्समन या ठिकाणी येऊन
बैट्समैन ने सुद्धा मैदान का ताबा घ्यायचा आहे। त्वरित 16 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत, त्याप्रमाणे या आयोजक कमिटीने नियोजन केले असून कृपया जराही वेळ न घालवता चे आमदार सन्माननीय शेखर निकम साहेब यांच्याकडून या स्पर्धेला पारितोषिक मिळाले आहे। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक म्हणून किशोर धावडे तसेच तृतीय पारितोषिक देवजी शिगवण आणि सीताबाई देवजी शिगवण यांच्या स्मरणार्थ राजेंद्र देवजी शिगवण गुरुजी यांच्याकडून तृतीय पारितोषिक म्हणून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक चौथं पारितोषिक या ठिकाणी या कमिटीने ठेवलेलं आहे, याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। प्रीतम जाधव यांच्याकडून हे पुरस्कृत चौथं पारितोषिक देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आयु प्रेम कुमार शिगवण कृपया त्वरित फलंदाजी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। निगवाडी आकारदे निगवाडी या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। अंपायर आपण सामना सुरू करण्यासाठी त्यांना सूचना कराव्यात। गुड्डू आणि ठीक आहे, तसेच प्रेम कुमार शिगवण आणि दिगेन शिगवण यांच्याकडून मालिकावीर आणि सामनावीर असे या ठिकाणी पारितोषिक प्राप्त झाले आहेत। 67 विन आहेत। कंपल्सरी चेस धावा असतील या पूर्ण मालिकेमध्ये, कंपल्सरी चेस असेल याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। संघनायकांनी याची नोंद घ्या। बॅट्समन नेम प्रथमेश आणि संदीप, स्ट्रायकर आहे तो संदीप वैभव, गोलंदाजी करतो तो वैभव निंगळवाडी संघाकडून। आणि चांगल्या प्रकारे पहिला चेंडू या ठिकाणी संदीप कडून टोलण्याचा प्रयत्न, जोरदार फटकेबाजी पाहायला मिळते आणि सीमारेषेवर आणण्याचा प्रयत्न करतात। एक धावसंख्या पूर्ण झाली, दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी होतोय तो निंगळवाडी सी संघाकडून। मला वाटतं पहिल्याच चेंडू पासून आक्रमकता घेतले ते निंगळवाडी सी संघाचे। संदीप संदीपच्या बॅटमधून चांगल्या प्रकारे पहिलाच चेंडू टोलवला, दोन धावा घेण्यात यशस्वी झाले ते संदीप चांगल्या प्रकारे। या ठिकाणी मला वाटतं प्रत्युत्तर पाहायला मिळते निंगळवाडी सी संघाकडून। संघाची धाव संख्या झालेली आहे 66 आणि 67 ची विन आहेत। 67 धावांचं डोंगर उभा केला तो निंगळवाडी संघाने आणि त्याचा पाठलाग करतायत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोळवतायत। आणि मला वाटतं चांगला दुसरा चेंडू सुद्धा चांगला टोळवण्याचा प्रयत्न केला आणि दोन धावा घेण्यात यशस्वी झाले ते निंगळवाडी संघाचे खेळाडू। मला वाटतं पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन दोन धावा घेऊन चांगल्या प्रकारे धावपलक हालता ठेवतात ते निंगळवाडी सी संघाचे खेळाडू। मंगलमूर्ती बेलाडी संघाचे कर्णधार आणि त्याचप्रमाणे रामेश्वर फोरकर तांबळाजी संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी येऊन टॉच उडवण्यासाठी यायचं आहे। आणि हा पुढील चेंडू निंगळवाडी संघाचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते संदीपच्या बॅटमधून। संदीपसाठी हा तिसरा चेंडू आणि तो सुद्धा चांगला टोलण्याचा प्रयत्न आणि हा झेलबाद होता परंतु क्षेत्ररक्षण मला वाटतं गजार पाहायला मिळालं। परंतु चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून यश धावचित करतात ते संदीपला। चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना चांगल्या फॉर्ममध्ये असताना थोडा या ठिकाणी परतावं लागते ते संदीपला। हेमंत संदीपची जागा घेण्यासाठी आले ते हेमंत निंगळवाडी सी संघाकडून। पहिले षटक चालू, पहिल्या षटकाचा खेळ चालू, परंतु तिसऱ्याच बॉलमध्ये धक्का मिळतोय तो निंगळवाडी सी संघाला। हा पुढील चेंडू पाहूया काय करतो आणि हा सुद्धा टोळण्याचा प्रयत्न निर्धाव जातोय। कृपया प्रशांत जाधव असतील त्यांनी राहुल मोहिते यांना संपर्क साधायचा आहे। प्रशांत जाधव कुठे असाल तर कृपया राहुल मोहिते यांचे संपर्क साधा। मंगलमूर्ती चे कर्णधार आणि रामेश्वर सोडकर चे कर्णधार यांनी टॉस साठी यायचं आहे। चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं निंगळवाडी सी संघ निंगळवाडी संघाकडून। मला वाटतं दोन्ही निंगळवाडचे आकारदे निंगळवाडी ए आणि आकारदे निंगळवाडी सी संघ हा समोरसमोर या ठिकाणी भिडत आहेत। पाहूया याच्यामध्ये कोण बाजी मारतो आणि या स्पर्धेमध्ये पुढील वाटचाल कोण करतो हे आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल। आणि हा पुढील चेंडू वैभव
आणि काय झालं समाधा चेंडू निर्धाव जातोय संघाचा षटक संपतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी संघाची धावसंख्या होते पाच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाच मोठं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे मला वाटतं अशी धावसंख्या करून उद्दिष्टापर्यंत गाठणं शक्य होणार नाही मला वाटतं या षटकापासून आपल्याला आक्रमकता घ्यावी लागेल तरच हा सामना आपल्या पारड्यामध्ये पाडू शकतात निगवाडी संघाचे खेळाडू चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहायला मिळाली निगवाडी संघाकडून मला वाटतं या ठिकाणी दुसरा षटक संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते अजित प्रकाश सोमय हा येस येस या ठिकाणी यांच्याकडून प्रकाश सोमा माईन यांकडून नामदेव माईन यांच्यासाठी दोनशे प्रकाश सोमा माईन यांकडून नामदेव माईन गांगुवा प्रतिष्ठानचे खेळाडू यांना 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रकाश सोमा यांकडून त्याचप्रमाणे विशाल कृष्ण माईन यांना सुद्धा 251 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे गांगुवा प्रतिष्ठानचे खेळाडू यांनी चांगल्या प्रकारे खेळ करून फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोन्ही क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रकाश सोमा माईन यांकडून नामदेव माईन यांच्या चांगल्या फलंदाजीसाठी 251 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे प्रकाश सोमाईन यांकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी अंतिम षटक चांगल्या प्रकारे टाकल्याबद्दल विशाल कृष्ण माईन यांना सुद्धा 251 रुपयाचे पारितोषिक प्रकाश सोमाईन यांच्याकडून जाहीर झालेलं आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे या ठिकाणी संघाची धावसंख्या सहा संघाची धावसंख्या सहा झाले अजितचा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे टोलण्याचा प्रयत्न निर्धाव जातोय चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्र पाहायला मिळालं अजितकडून बेलारी पंचकृषी मध्ये निगवाडी आकारदेव निगवाडी या संघाकडून खेळताना अजितचा या ठिकाणी डॉट बॉल जातोय मला वाटतं पंचकृषी क्रिकेट असोसिएशन मध्ये भरीव कामगिरी करत असतात ते अजित त्याचप्रमाणे पंचकृषीची खेळाला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून चांगल्या भरीव कामगिरी करतात ते अजित अजितचा हा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे टोलण्याचा प्रयत्न सीमारेषेवर झेलबाद होतोय तो निगवाडी संघाचा खेळाडू चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात निगवाडी संघाकडून प्रथमेश या ठिकाणी झेलबाद होतोय चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करत असताना त्याची जागा घेण्यासाठी जातो तो मंगेश धावडे निगवाडी संघाकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्याची फलंदाजी पाहायला मिळाली होती सॉरी गोलंदाजी पाहायला मिळाली होती मंगेशकडून आणि म्हणून संघाचं भरीव कामगिरी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे अजितचा हा पुढील चेंडू अजितचा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोलवलेला एक धावसंख्या घेण्यात यशस्वी झाले ते निगवाडी संघाचे खेळाडू बेलारी आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी धावसंख्या घेतले चांगल्या प्रकारे या ठिकाणी चौथी धावसंख्या घेण्यात यशस्वी झाले निगवाडी संघाचे खेळाडू पंचक्रोशीमध्ये खेळत असताना अजित नेहमीच भरीव कामगिरी आपल्या संघाशी करत असतात नेहमीच संघ आपला प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरवत असतात आणि चांगली कामगिरी कशी होईल याच्याकडे बारीक लक्ष असतं त्यांच्याकडून आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा करतायत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी पण त्यात तोड म्हणून या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय निगवाडी संघाकडून अजितचा पुढील चेंडू मंगेश यासाठी मला वाटतं चांगल्या प्रकारे या ठिकाणी धावाचा डोंगर पार करणं यशस्वी जातात परंतु हा क्लीन बॉल होतो तो मंगेश जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो चांगल्या प्रकारे या ठिकाणी कामगिरी करतात ते अजित शेवटच्या चेंडूवर त्याने क्लीन बॉल घेतलाय तो अजित याने मला वाटतं षटक या ठिकाणी संपतंय संघाची धावसंख्या झाली नऊ मंगलमूर्तीचे कर्णधार हरेश साप्ते जर कोठे असतील त्यांनी या ठिकाणी सहभाग आपल्या व्यासपीठावर आयोजकांना भेटायचं उमेश
धाव 9 12 बॉल मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे निगुवाडी संघाला। चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये वाईट मिळतोय तो निगुवाडी सी संघाला। संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो उमेश। पहिला अवांतर आणि हा दुसरा या ठिकाणी टोळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलबाद होतोय तो चांगल्या प्रकारे आणि फलंदाजी करत असतानाच या ठिकाणी धक्का मिळतो निगुवाडी सी संघाला। मला वाटतं धावसंख्या या ठिकाणी स्थिरावलेली 66 धावसंख्या आपल्याला उद्दिष्ट गाठायचं असेल तर या ठिकाणी षटकार चौकारांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला पाहिजे। या ठिकाणी षटकारांची आवश्यकता आहे परंतु काय पाहता पाहायला मिळत नाहीये। सुहास आता मैदानात दाखल झाले। सुहास मला वाटतं तिसऱ्या षटकाचा खेळ चालू। या ठिकाणी संघाला 67 उद्दिष्ट ठेवलंय ते निगुवाडी आकारदेव ए संघाने परंतु संघ आपला 10 धावांवरच आहे आणि हा या ठिकाणी वाईट मिळतोय अवांतर धावसंख्या वाईटच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या आलती राहते ती 11 संघाची धावसंख्या झाली 11। तिसरा षटकाचा खेळ चालू। या ठिकाणी वन बाउन्स अंपायर कडून या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे। मला वाटतं पुढील चेंडू आकारदेव निगुवाडी संघाचा मला वाटतं हे नो बॉलचा इशारा। हा नो बॉल मिळतो आणि फीट मला वाटतं या ठिकाणी तिसरा षटक या ठिकाणी थोडस महागडं पडतंय ते निगुवाडी आकारदेव निगुवाडी सी संघाला। काहीचा फायदा घेत आहे ते निगुवाडी आकारदेव सी संघ आणि हा चांगल्या प्रकारे टाकला चेंडू काहीसा न समजला निर्धाव जातोय। वाईट नो च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अवांतर धावसंख्याच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या या ठिकाणी हलती ठेवतात ते निगुवाडी संघाचे खेळाडू आणि हा पुढील चेंडू पाहूया काय करतात आणि हा सुद्धा निर्धाव जातोय। चांगल्या प्रकारे या ठिकाणी कम बॅक करतात ते निगुवाडी संघाचे खेळाडू पाहायला मिळतोय चांगले। या ठिकाणी वाईट नोच्या नंतर सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक करतात ते निगुवाडीचे खेळाडू। चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते निर्धाव जातोय चेंडू आणि हा पुढील चेंडू चांगल्या प्रकारे टोळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक सीधा हातामध्ये आणि झेलबाद होतोय तो निगुवाडीचा सुहास। संघाची धावसंख्या झाली 12। तीन षटकांचा खेळ या ठिकाणी चालू असताना संघाची धावसंख्या झाली 12। फक्त 12 धावा या ठिकाणी धावफलकावर झालकल्या त्या निगुवाडी आकारदेव निगुवाडी सी संघाच्या आणि हा या ठिकाणी अवांतर धावसंख्येच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या 1 या संख्येने धाव वाढते। संघाची धावसंख्या झाली 13। वाईट नो अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी संघाच्या धावसंख्या या ठिकाणी हलती ठेवत आहेत आणि हा पुढील चेंडू तो सुद्धा या ठिकाणी अवांतर जातोय परंतु याचा काही फायदा आकारदेव निगुवाडी सी संघाला मिळताना दिसत नाहीये। या षटकामध्ये षटकार चौकार जर खेचून आणले तरच हा आपला सामना आपल्या पाड्यामध्ये पडू शकतो परंतु आणि हा या ठिकाणी ओव्हर समाप्त होते। तिसऱ्या षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला। संघाची धावसंख्या झाली 14 या संघाच्या धावसंख्येनंतर कृपया सामन्याला या ठिकाणी बॉलरचं नाव काय रे वेदांत हे वेदांत आहे ना तो वेदांतचा पुढील चेंडू मला वाटतं अंतिम षटक
या सामन्याचं आणि चांगल्या प्रकारे टोला चेंडू एक धाव संख्या यशस्वी या ठिकाणी घेण्यात चोरटी धाव संख्या घेतली होती निंगवाडी संघाने। कृपया याच्या नंतरचा सामना ताबडतोब टॉस उडून घ्यायचा राहुल मोहिते दुसऱ्या सामन्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी संघाने आमंत्रित करायचं आणि हा पुढील चेंडू या ठिकाणी टोलवण्याचा चांगल्या प्रकारे टोलवायचा चेंडू परंतु एक धाव संख्या घेण्यात यशस्वी झाले ते निंगवाडी संघाचे खेळाडू। मला वाटतं उद्दिष्ट गाठण्यासाठी खूप अजून अशा धावा आवश्यक आहेत त्या षटकामध्ये परंतु काहीसा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये निंगवाडी संघाकडून। अगोदरच सामना हा अकादे निंगवाडी ए संघाकडे झुकलेला दिसतोय। मला वाटतं 16 धाव संख्या झाल्यात त्या निंगवाडी संघाच्या आणि हा तिसरा चेंडू झेडू चांगल्या प्रकारे टोलवला आहे परंतु चांगल्या प्रकारे या ठिकाणी सीमारेषेवर क्षेत्राचे पाहायला मिळतं निंगवाडी संघाकडून आणि हा दोन धावा घेण्यात यशस्वी झाले त्या निंगवाडी संघाचे खेळाडू। मला वाटतं उद्दिष्ट गाठायचं असेल तर कदाचित ते शक्य वाटत नाही परंतु पाहूया या फलंदाजांच्या बॅटमधून जर षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले तर कदाचित हे सामना फिरू शकतात परंतु अशक्य गोष्ट ही आहे। याच्यानंतर त्वरित सामना सुरू करायचा आहे आणि हा निर्धाव चेंडू जातोय हॅलो पुढील सामना कोणता याच्यानंतर विकेट जाते ते निंगवाडी संघाचे हॅलो धन्यवाद राजेश आपल्या बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार राजेश सापते आणि नावाजलेले समालोचक यांनी उत्कृष्ट असं समालोचन केलं या मॅचसाठी धन्यवाद। दरम्यान चालू असलेला सामना आकारदेव निगुळवाडी वर्सेस